नमस्कार. तुम्ही सर्व आनंदात आणि मजेत असाल. सर्वांची प्रकृती ठणठणीत असेल अशी अपेक्षा करतो. तर गेल्या लेसनपासून मागच्या आपण लाईट इमिटिंग डायोड या विषयावर चर्चा करतो आहे. याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. लाईट इमिटिंग डायोड, जसं आधी आपण चर्चा केली की लाईट इमिटिंग डायोड, ज्याला शॉर्ट फॉर्म आपण LED असं म्हणतो, याचा वापर आपण आधीपासून करत होतो. परंतु नवीन तंत्रज्ञान जसं जसं विकसित होत गेलं आणि संशोधन होत गेले, त्यानुसार LED हा नुसता एक प्रकाश देण्यापुरता जरी त्याचा उपयोग आहे, तर त्या पडायला जाऊन त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स मग येत गेले आणि त्या माध्यमातून LED अधिक उपयुक्ततेच्या दृष्टीनं त्याचे स्पॅन वाढत गेला. त्याचे सगळे आपण म्हणूया महत्त्व वाढत गेलं, त्याचे उपयोगाचे तो एरिया वाढत गेला आणि आज LED हा प्रकाशासोबत त्या संदर्भाने जे नवीन संशोधनं झालेत, तर वेगवेगळ्या कामासाठी बेसिक वर्क जरी प्रकाश देणे आणि त्यातून आपण उजेडाच्या सहाय्याने जे काही उपयोग असेल ते करणे, त्याच्यामध्ये बऱ्याच आता आपल्या घरामध्ये असलेले LED बल्ब असो, LCD LED स्क्रीन असो, LED स्क्रीन आल्या, TV असतील, मोबाईलच्या असतील, लॅपटॉपच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी या LED मुळे साध्य होत गेल्या. परंतु LED हा नुसता एवढ्यासाठीचा उपयोग हाच बरोबर आहे. जसं मी आधीच्या लेसनमध्ये तुम्हाला सांगितलं की एक जपानचे जे 3 शास्त्रज्ञ होते, त्या शास्त्रज्ञांना निळ्या रंगाची LED चा शोध लावण्याकरिता त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलं. तर इतका महत्वाचा तो शोध होता, कारण ब्ल्यू कलरची त्यातल्या त्या स्पेसिफिकली आपण जो मागे सांगितलं होतं, जर आधीचा लेसन तुम्ही जर बारकाईने ऐकला असेल, पाहला असेल, तर इतकं महत्वाचं ते आहे. तर आजच्या लेसनमध्ये आपण थोडक्यामध्ये LED कलर या विषयावर आपण केंद्रित राहणार आहोत. आजच्या लेसनचा विषय, टॉपिकचा विषय आपण म्हणूया की LED कलर्स ऑफ LED आपण असं त्याला म्हणतो. वेगवेगळे रासायनिक संयुग वापरून वेगवेगळ्या रंगांचं उत्सर्जन करणाऱ्या LEDs या मॅन्युफॅक्चर केल्या जातात, निर्माण केल्या जातात. मग त्यासाठी विशिष्ट प्रकारचं रसायन त्यामध्ये किंवा संयुग कंपाऊंड ज्याला म्हणू आपण, ते वापरावं लागतं. आपल्याला जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात. प्रत्येक मूलद्रव्याचा एक विशिष्ट गुणधर्म आहे. त्या गुणधर्माचा वापर करून ज्यातून लाईट उत्सर्जन होत असेल, प्रकाशांचं उत्सर्जन होते, त्याला एमिट आपण लाईट एमिटिंग डायोड, हा जो लॉंग फॉर्म जर तुम्ही लक्षात केला की प्रकाश फोटॉन्स, प्रकाश हा फोटॉनच्या स्वरूपात मिळतो. हा जर कधी प्रश्न विचारला प्रकाश कशाचा असतो, तर तो वडलेला तर फोटॉन्स पासून बनलेला असतो. तर हे फोटॉन्स जे एमिट होण्याची जी क्रिया आहे, जी अभिक्रिया किंवा जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती विशिष्ट पद्धतीचे काही संयुग, ज्याला आपण मूलद्रव्यांचे एकत्रित आपण मिक्स करून आपण त्यातून करतो. आता बेसिकली जशी चर्चा केली की सेमीकंडक्टर मटेरियल पासूनच LED बनतो, याचा कन्स्ट्रक्शनचा विचार जो नॉर्मल आपला असतो, डायोड आपण ज्याला म्हणत आलो, जे शिकत आलो नाही, तर डायोड त्या हिशोबानेच आपला काम करतो. हे सिंगल जंक्शन याच्यामध्ये असतं, परंतु या ठिकाणी फॉरवर्ड बायसमध्ये काम करतो हेही तुम्हाला माहिती आहे. परंतु याच्यातून प्रकाश निर्माण होतो, जो आधीच्या जो त्याला आपण पारंपरिक असा ऊर्जेचा प्रकाशाचा जो म्हणून स्रोत म्हणून आपण त्याला वापरायचो, तो लाईट त्या पारंपरिक लाईटपेक्षा हा पूर्ण वेगळ्या पद्धतीने काम करतो. याच्यामध्ये लागणारं जे आहे पॉवर, ही फार कमी लागते, त्याच्यामुळे अतिशय असं उपयुक्ततेच्या दृष्टीनं, खर्चाच्या दृष्टीनं, मेकॅनिकल स्ट्रेंथ त्याची बघितली, तर अनेक फायदे तुम्हाला LED चे दिसतात. आपण जर कलरचा विचार केला, कलर्स ऑफ LED, तर आपण थोडक्यामध्ये कुठले कलर्स, कुठला रंग मिळवण्यासाठी कुठलं आपण हे वापरलं पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल वापरलं पाहिजे, याबद्दलची चर्चा करणार आहोत.
तर एलईडी आर यूज टू जनरेट मोनोक्रोमॅटिक कलर अ पर्टिक्युलर वेवलेंथ, एक वेवलेंथ करता, कुठल्याही रंगाच्या विशिष्ट वेवलेंथ करता एलईडी जनरेट जे आहे ते मोनोक्रोमिक कलर, म्हणजे मोनोचा अर्थ सिंगल, मोनोक्रोमिक अर्थ. द जनरेटेड कलर ऑफ एलईडी इज डिपेंड्स अपॉन द मटेरियल यूज टू मेक द एलईडी चिप. जी एलईडी चिप बनवण्यासाठी कुठल्या पद्धतीचं मटेरियल वापरलं आहे त्यानुसार त्या एलईडीचा रंग डिसाइड होतो. लाईट इमिटर्स आर मेड फ्रॉम एक्झॉटिक सेमी कंडक्टर कंपाऊंड सच एज गॅलियम आर्सेनाइड. त्याचं जर रासायनिक हे जर म्हटलं तर GaAs आहे, गॅलियम फॉस्फाईड, ज्याला GaP आपण असं म्हणतो, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड असं येतं कंपाऊंड, ते वापरलं जातं. सिलिकॉन कार्बाइड SiC हे वापरलं जातं, किंवा गॅलियम इंडियम नायट्रॉइड असं एक कंपाऊंड येतं ते वापरलं जातं. ऑल मिक्स टुगेदर ॲट ए डिफरंट रेशिओ ऑफ प्रोड्यूस डिस्टिंक्ट वेवलेंथ ऑफ कलर. वेवलेंथ असतं, प्रकाश हा जो आहे किंवा जो कुठलाही फोटॉन्स म्हणून आपण त्याला, एक वेवलेंथ त्याच्या त्या फ्रिक्वेन्सीवर आपल्याला तो रंग आपल्या डोळ्याला दिसतो. आता याच्या मागचं एक मोठा सायन्स आहे की आपल्याला विशिष्टच रंग, लाल रंग काच लाल रंग दिसतो, तर याच्यामध्ये एक नॅचरल प्रोसेस आहे, त्याच्यातून निघणारा जो वेवलेंथ आहे ती विशिष्ट कलरची वेगवेगळी वेवलेंथ असते. कलर टीव्ही चॅप्टर जेव्हा आपण डिटेल्समध्ये समजून घेऊ तेव्हा तुम्हाला या गोष्टी लक्षात येईल, बेसिक कलर कशा पद्धतीने काम करतात. परंतु आपल्याला एलईडीमध्ये वेगवेगळ्या रंगांचीही गरज पडते, त्या एलईडी वेगवेगळ्या कशा बनवल्या जातात याबद्दल आपण आणखी पुढे घेत जाऊ. तर सेमी कंडक्टर मटेरियल यूज विल डिटरमाइन द वेवलेंथ ऑफ द फोटॉन्स लाईट एमिशन अँड रिझल्टिंग कलर ऑफ एमिटेड लाईट इज शोन. त्यामध्ये जे वापरलेलं आहे, जे कंपाऊंड वापरलेलं आहे त्याची एक विशिष्ट वेवलेंथ, आता म्हणजे लाल रंगाची वेगळी वेवलेंथ येतं, जांभळ्या रंगाची वेगळी येते, जांभळ्या रंगाचे पुन्हा शेड्स असतील तर त्याची वेगळी वेवलेंथ येतं. कुठलाही रंग तुम्ही घ्या तर त्याच्यातून जे वेवलेंथ असते त्या फोटॉनची ती वेगवेगळी असते, आणि ते वेगळी वेगळी वेवलेंथ देण्यासाठीच मटेरियल ज्या पद्धतीचं वापरलं तस तशी मिळेल, म्हणजे लाल रंग, हिरवा रंग, निळा रंग किंवा त्याचे शेड्स. आता 1K टीव्हीच्या मध्ये आपल्याला दिसते L1K कलर, TK वेगवेगळ्या, तुम्हाला K मध्ये किलो मोबाईल मध्ये स्क्रीन पाहिलं तर त्याच्यामध्ये ते शेडिंग दिलेलं असतं. त्याच्यामागचा उद्देश असतो की एवढे हजार वेगळे शेड कलर, इतके रंग नसतो, प्रत्येक रंगाचे वेगळे शेड पॅटर्न नुसार त्याच्यानुसार बनत राहत. आपण जो फोटोग्राफी करतो तुम्ही सांगितलं की जर प्रकाशाचं जे आहे ती प्रतिमा आपल्या डिजिटल स्वरूपात तिथून जो त्यातून जे निघणारी वेवलेंथ आहे ती कॅच करल्या जातं. आधीचे पारंपरिक फोटोग्राफीमध्ये हेच होत होतं, परंतु आता ती स्टोअर करण्याची आता डिजिटलाइज व्यवस्था आहे. परंतु जे रंगाचं किंवा फोटोनचं जे विज्ञान आहे ते त्याच्या जागी तेच बरोबर त्याच्या पद्धतीनं काम करत राहतं. याचं संशोधनाचे वेगवेगळे पट्टे तुम्हाला रंग, आता समजा जर खगोलशास्त्राचा विचार केला तर दूरवरून जे शास्त्रज्ञ कुठला रंग, रंगावरून कुठल्या ग्रहावर किती पाणी आहे की नाही आहे, कुठले तिथं खनिज असतील, याचं संशोधन इथून केलं जातं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा हा तिथून घेतलेल्या फोटोग्राफीवरून केलेले हे निष्कर्ष असतात, कारण त्या निघणाऱ्या विशिष्ट ज्या वेवलेंथ आहेत त्या त्या रंगाच्या त्याचं एक वेगळं विज्ञान काम करतं, आणि मग त्याच्यानुसार डिसिजनुसार तिथे पाणी आहे की तिथे खरोखर, म्हणजे ग्रहांची गोष्ट करतो दूरपर्यंत, म्हणजे नुसतं फोटोंचा जो विषय आहे आपला हा इतक्या पुरताच मर्यादित नसून त्याचे संशोधनाचे वेगवेगळे लंबे फार मोठे पल्ले आहेत, त्याचा वेगवेगळ्या लेवलवर त्याचा उपयोग करण्यात येतो. तर असो, तर आता आपण जर विचार केला तर हे मी अड्डा तुम्हाला आणि हे तुम्ही अभ्यास करत असताना थोडं लक्षात ठेवाल की कुठल्या रंगासाठी कुठल्या पद्धतीचं मटेरियल वापरलं जातं. होऊ शकते आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये आणखी थोडं लक्ष घालून घेऊ. जर रेड किंवा इन्फ्रा रेड म्हणू आपण, इन्फ्रा रेड आपल्याला बऱ्याचदा जे मोबाईलचं म्हणूया किंवा TV जर रिमोट जे लागतं त्याच्यामध्ये इन्फ्रा रेड कलर आपण वापरतो, तर त्याच्यामध्ये एक एलईडी असतं तुम्हाला माहीत असेल, ते एलईडी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे उपयोग असतात. इन्फ्रा रेड जी आहे ही जर एलईडी बनवायची तर गॅलियम आर्सेनाइड नावाचं मटेरियल त्या एलईडीच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये
वापरावं लागतं. गॅलियम आर्सेनाइड हे एक इन्फ्रारेडसाठी. नंतर गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड जी ASP हे रेड टू इन्फ्रारेड किंवा ऑरेंज कलरची LED ज्यातून कलरचं उत्सर्जन होईल त्यासाठी हे मटेरियल वापरलं जातं. कुठलं नाव घेतलं मी? गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड. नंतर जर आपल्याला गॅलियम ॲल्युमिनियम गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड इतकं मोठं कंपाऊंडचं नाव मोठं आहे त्याचं GLGA ASP तर हे हाय ब्राईटनेस रेड अतिशय प्रकाशित असा लाल रंग म्हणूया आपण हाय ब्राईटनेस रेड जर लागत असेल किंवा ऑरेंज रेड लागत असेल किंवा ऑरेंज लागत असेल किंवा येलो लागत असेल पहा येलो पण एवढ्या संबंध जर तुम्हाला LED बनवायचे असतील तर तुम्हाला वापरावं लागणारं मटेरियलचं नाव आहे ॲल्युम गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड. हे मटेरियल तुम्हाला त्यामध्ये वापरावं लागतं. जर आपल्याला रेड येलो आणि ग्रीन बनवायचे असतील या रंगांसाठी वापरात आणणारं मटेरियलचं नाव आहे गॅलियम फॉस्फाईड. गॅलियम फॉस्फाईड या मटेरियलचा वापर करून आपण रेड किंवा येलो आणि ग्रीन या रंगांच्या आपण LED निर्माण करतो. नंतर जर आपल्याला रंगामध्ये जर विचार केला जर हरित किंवा त्याला हिरवा रंग इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर हिरवा ग्रीन या रंगासाठी ॲल्युम गॅलियम फॉस्फाईड ॲल्युम ॲल्युमिनियम गॅलियम फॉस्फाईड या मटेरियलचा वापर करण्यात येतो. नंतर जर विचार केला जर रिंग पुन्हा ग्रीन कलरसाठी जर हेच वापरलं जातं असं नाही पुन्हा जर ग्रीन कलरसाठी ॲल्युम गॅलियम फॉस्फाईड हे पण वापरलं जातं. गॅलियम फॉस्फाईड वापरलं जातं रेड येलो आणि ग्रीनसाठी ह्या तिन्हीसाठी. पुन्हा मी म्हटलं ॲल्युम गॅलियम फॉस्फाईड हे ग्रीनसाठी. जर गॅलियम नायट्राइड हे वापरलं तर ग्रीन रंग मिळू शकतो किंवा एमरॉल्ड ग्रीन हा विशिष्ट रंग तुम्हाला रंगाचे हिरव्या रंगाचीच एक वेगळी छटा ज्याला एमरॉल्ड ग्रीन असं म्हणतात ते बनवायचं असेल तर गॅलियम नायट्राइड नावाचं हे तुम्हाला मटेरियल त्यामध्ये वापरावं लागतं. तर गॅलियम इंडियम नायट्राइड जे आहे ते अल्ट्राव्हायलेट ब्ल्यूइश किंवा ग्रीन किंवा ब्ल्यू कलरची जर LED बनवायची असेल तर त्यासाठी ते उपयुक्त आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर ब्ल्यू ॲज अ सबस्ट्रेट म्हणून कुठल्या यासाठी पर्यायी म्हणून जर निळा रंग बनवायचा असेल तर त्यासाठी सिलिकॉन कार्बाईड या मटेरियलचा वापर त्या LED मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा निर्मितीची करताना त्या ठिकाणी वापर केला जातो. तर अशी जर विचार केला तर आणखी जर म्हटलं तर रंग ब्ल्यू कलरची जर म्हटली तर त्याच्यामध्ये झिंक सेलेनाइट हे मटेरियल वापरलं जातं. नंतर गॅलियम नायट्राइड असं एक पुन्हा हे येतं मटेरियल येतं त्याच्यामध्ये त्याचा जर वापर केला आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला अल्ट्राव्हायलेट ही या रंगाची आपण LED निर्मिती करू शकतो. तर अशा पद्धतीनं विशिष्ट पद्धतीचं मटेरियल वापरून वेगवेगळ्या रंगाच्या ज्यांचा वापर वेगवेगळ्या कामासाठी होऊ शकतो अशा पद्धतीच्या LED निर्मिती ही साध्य केल्या जाते ज्यातून आपल्याला विशिष्ट प्रकारची वेवलेंथ त्यातून प्राप्त होते जी वेवलेंथ विशिष्ट रंगाची असते. आणि मग अशा पद्धतीनं विशिष्ट रंगांच्या घेऊन आपलं जे काही इच्छित साध्य असेल ज्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या आपल्या कामाच्या असतील तशा LED आपण त्या ठिकाणी योग्य ठिकाणी वापर करत जातो. परंतु आता प्रकाशाच्या मध्ये तर आपल्याला जर व्हाईट पाहिजे असेल या संबंध याच्यामध्ये कुठे पांढऱ्या रंगाचा आपण विचार केला नाही त्याच्याबद्दलचं संशोधनाचा नोबेल मी म्हटलं होतं त्यामध्ये कारण ह्या विशिष्ट रंगांचं एक मिक्सिंग करूनही एक पांढरा रंग जो आपल्याला पाहिजे असतो तो थोही मिळवता आला पाहिजे. तर त्यासाठीच्या वेगवेगळ्या मेथड्स खरंच आहे. आधीच्या जसं इनकँडिशंट लॅम्प ज्याला आपण फ्लोरोसेंट लॅम्प वगैरे म्हणू तर याच्या व्यतिरिक्त तीन मेथड आपण वापरतो. एक आहे फॉस्फर कन्व्हर्सेशन ही एक मेथड वापरली जाते व्हाईट कलरसाठी फॉस्फरसचं कन्व्हर्सेशन. थोडक्यात सांगायचं झालं इन विच अ फॉस्फर इज यूज ऑर ऑन ऑर नियर द LED यूज टू कन्वर्ट द कलर्ड लाईट टू व्हाईट लाईट
अशा पद्धतीची एक यंत्रणा किंवा एक पद्धत आहे त्याला आपण म्हणू, त्याला फॉस्फर कन्व्हर्सेशन असं म्हणतात. मेथडचे नाव लक्षात ठेवा, या तीन मेथड्स आपण वापरतो, जसे फॉस्फर कन्व्हर्सेशन, दुसरी RGB सिस्टीम ज्याच्यामध्ये RGB स्टँड्स फॉर रेड ग्रीन अँड ब्ल्यू, तर इन विच लाईट्स फॉर्म मल्टिपल मोनोक्रोमॅटिक LED. मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल सिंगल रंग देणारी, जसं रेड कलरची, ग्रीन कलरची आणि ब्ल्यू कलरची, या तीन या सिंगल्स आहे मोनोक्रोम, या तिघांचं मिक्सिंग करून RGBचं मेथड वापरून रेड ग्रीन ब्ल्यूचं, तर रेड ग्रीन ब्ल्यू आर मिक्स रिझल्टिंग द व्हाईट लाईट. या तिघांच्या रंगांची एक विशिष्ट प्रमाण घेऊन आपल्याला एक पांढरा रंग व्हाईट रंगाचं निर्मिती करता येऊ शकतं. नंतर तिसरी मेथड येते ती हायब्रिड मेथड त्याचं नाव आहे, अगदी ॲडव्हान्स मेथड आहे, इन विच यूज बोथ फॉस्फर कन्व्हर्टेड PC आणि मोनोक्रोमेटिक LED. जे पहिला म्हटलं होतं की फॉस्फर कन्व्हर्सेशन, याही मेथडचा थोडाफार त्याच्यामध्ये समावेश असतो, आणि RGB सिस्टीम, या दोघांचीही एकत्रित एक वेगळी यंत्रणा किंवा वेगळी मेथड्स म्हणूया आपण, ती वापरून त्याला हायब्रिड असं म्हटलेलं आहे. ती हायब्रिड मेथड वापरून आपण व्हाईट कलरची LED बनवतो. तर अशा वेगवेगळ्या मेथडनुसार आपल्याला ह्या रंगाच्या LED मिळतात. तर फॉस्फर व्हाईट लाईट इज मोर इफिशियंट दॅन RGB व्हाईट असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. फॉस्फरसचा जो व्हाईट रंग असतो, व्हाईट इज मोर इफिशियंट दॅन RGB व्हाईट. नुसतं रेड ग्रीन ब्लाईंडपेक्षा जर आपण हायब्रिड मेथड जर वापरली तर आणखी चांगल्या पद्धतीचा तुम्हाला रंग तो पांढरा रंग जो मिळतो. तर अशा पद्धतीनं या रंगासाठी वेगवेगळ्या आपण LED वापरतो. या सगळ्या LED रंगांचा थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं तर आपल्याला ते उत्तरं देता आली पाहिजे. आता पुढच्या लेसनमध्ये आपण LED संदर्भातला आणखी काय पुढचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करू, आणि एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे LED कुठली वापरले म्हणजे काय मिळतं. तर टाईप टिपिकल LED कॅरेक्टरिस्टिक्स असतं, तर कुठला रंग आणि त्याची वेवलेंथ काय याचा मी थोडक्यात आढावा तुम्हाला देतो. जर सेमीकंडक्टर आपण GaAs गॅलियम आर्सेनाइड जर वापरलं तर त्याची वेवलेंथ असते 850 ते 940 नॅनोमीटर. हे वेवलेंथ फ्रिक्वेन्सीची लेंथ नॅनोमीटर ह्या जर मिळत असेल तर त्याला इन्फ्रारेड कलर तुम्हाला मिळतो. त्यासाठीचं फॉरवर्ड व्होल्टेज ॲट द रेट 20 mA जर करंटचा विचार केला, फॉरवर्ड व्होल्टेज किती लागतं त्याला हे ऑपरेट व्हायला, तर हे 1.2 V लागतं. नंतर GaAsP ही जर आपण घेतली लाल कलरसाठी तर 630 ते 660 नॅनोमीटर इतकी त्याची वेवलेंथ असते, आणि याचं फॉरवर्ड व्होल्टेज 1.8 V असतं. तर अशा पद्धतीच्या आपल्याला जर आपण GaAsP जर 605 आणि 620 नॅनोमीटरची जर वेवलेंथ वापरली त्याच्यातून मिळणारी वेवलेंथ येईल ती अंबर कलर तुम्हाला देईल, फॉरवर्ड व्होल्टेज मात्र 2.0 V राहील. तर ॲल्युमिनियम गॅलियम फॉस्फरस जर आपण AlGaP वापरला तर त्याची वेवलेंथ असते 550 ते 570 नॅनोमीटर, आणि याच्यातून आपल्याला हिरवा रंग त्या वेवलेंथमधून मिळतो. वापरलेल्या मटेरियलमधून वेवलेंथ विशिष्ट पद्धतीची त्याची काय नॅनोमीटरमध्ये ती साईज सांगितली, आणि याचं फॉरवर्ड व्होल्टेज ॲट द रेट 20 mA हा चार्ट आहे लक्षात ठेवा, जो आपल्या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही जर तुम्ही वारंवार तुम्हाला सांगत असतो चौथ्या सेमिस्टरचं किंवा सेकंड इयरचं जे एकत्रित पुस्तक आलेलं आहे नेहमीचं ते तुम्ही रेफर करत चला, याच्यातून तुम्हाला ती 3.5 V फॉरवर्ड व्होल्टेज लागेल. ते टेक्निकल स्पेसिफिकेशन त्यासाठी वापरत असताना किती व्होल्टेज लागतं फॉरवर्ड व्होल्टेज याच्यासाठी डाटा बुक पण अवेलेबल असतात, त्यांचा पण आपण वापर करू शकतो. तर अशा पद्धतीनं रंगांची त्यासाठी वापरणाऱ्या विशिष्ट मटेरियलची आपण या ठिकाणी चर्चा केली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी आजच्या लेशनला पूर्णविराम देतो. पुढच्या लेसनमध्ये पुन्हा भेटू, नवीन LED संदर्भानं आपण काय तांत्रिक बाजू असतील त्या समजून घेऊ. तर घरी रहा, सुरक्षित रहा, स्वतःचीही काळजी घ्या, बाहेर जाऊ नका. आज गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात विशेषतः करून हे कोरोनाचं संकट झपाट्यानं वाढताना दिसत आहे, तेव्हा ही चिंतेची बाब आहे. असू द्या, आपण जर बाहेर गेलो नाही तर कोरोना आपल्या घरात येणार नाही, तेव्हा कमीत कमी लोकांच्या संपर्कात राहा, हात वरच्यावर धुत राहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आणि सोबत महत्त्वाचं अभ्यास करत राहा, वाचत राहा, दिलेल्या टेस्ट सॉल्व करत राहा. तुम्ही करतच आलेल्या किंवा तुमचं सहकार्य अतिशय सकारात्मक आहे, तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थांबू.